नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक भव्य दिव्य असा रोड शो आज करण्यात आला. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या रोड शोला सुरुवात झाली. रोड शो नंतर नरेंद्र मोदींनी गंगेकाठी आरतीही केली. या रोड शोमध्ये NDAतले अनेक घटक पक्ष सहभागी झाले होते. या रोड शोसाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. तर उद्या वाराणसीमधून नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्याआधी या रोड शोच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारलाय. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. आज शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी आपला राजीनामा पक्षष्ठींकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आज तो स्वीकारल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी भांडूपमध्ये सभा घेऊन युतीवर आस उडवल्यानंतर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काकांना म्हणजे राज ठाकरे यांना टोला लावलाय. ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाही त्यांच्या सभांना महत्व नसते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय यांचा पत्ता कट करून तिकीट मिळालेल्या मनोज कोटक यांच्यासाठी आदित्य यांनी रॅली काढून शो केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी साध्वी यांच्या उमेदवारीचे फडणवीस यांनी समर्थन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराचा संदर्भ देत हिंदू संस्कृतीविरुद्ध षडयंत्र असणाऱ्यांना हे उत्तर असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. तर प्रज्ञा ठाकूर यांच्यावरील अत्याचारासंदर्भात ATS केस नव्याने खोलण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अनेक कारगिल युद्ध झाले, परंतु त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मत मागितलं नाही. मात्र मोदीजी, तुम्ही पुलवामामधील शहीद जवानांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करतायत, त्यापेक्षा घरी बसा, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.